एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। भुसावळ तालुक्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने खरीप पेरणीची तयारी पूर्ण झाली आहे। विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे। त्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोयाबीनच्या उगम चाचणी घेऊन पेरणी केल्यास शेतकऱ्यांना उगम समतेची हमी मिळेल आणि हंगामामध्येही शेतकऱ्यांना विश्वास व उत्पन्नाची हमी मिळेल। 60%पेक्षा कमी उगवण क्षमता असणाऱ्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी लागवड करू नये यासाठी कृषी सहाय्यक स्तरावरून उगम क्षमतेचे डेमो देखील आपण घेतलेले आहेत। प्रत्येक गावामध्ये जमीन सुपीकता निर्देशांक तयार करून प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या फ्लेक्स बोर्डच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे। प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना गुणीच्या स्वरूपात रासायनिक खताचा डोस देत आहोत। यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये बीज प्रक्रियाची मोहीम आपण राबवणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना 20-30% याचा फायदा होऊ शकतो। तालुक्यातील 5 गावांमध्ये 1-1 गाव ही मोहीम राबवत आहोत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी धनंजय पोळ यांनी दिली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज, मराठी। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीपाची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। भुसावळ तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या मोहिमा राबवल्या जात आहेत। त्याच्यामध्ये सर्वप्रथम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आपण सोयाबीन उगवण क्षमता चाचणी ही मोहीम राबवतो आहे। याच्यामध्ये सोयाबीन उगवण क्षमता चाचणी घेऊन पेरणी केल्यास शेतकऱ्यांना उगवण क्षमतेची हमी मिळेल आणि हंगामामध्ये शाश्वत उत्पन्नाची पण हमी मिळेल। त्याच्यानंतर आपण 60%पेक्षा कमी सोयाबीन उगवण क्षमता असेल तर पेरणी त्या सोयाबीन बियाण्याची करू नये असं आपण सगळ्यांना सांगतो आहे। त्या प्रकारे आपण सोयाबीन उगवण क्षमतेचे चाचणीचे डेमो पण आपण कृषी सहाय्यक स्तरावरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जमीन आरोग्य पत्रिकेच्या शिफारसीनुसार प्रत्येक गावामध्ये आपण जमीन सुपीकता निर्देशांक तयार करून ग्रामपंचायती ठिकाणी फ्लेक्स बोर्डवर प्रदर्शित केलेले आहेत। त्यानुसार आमचे कृषी सहाय्यक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पिकाचा जो रासायनिक खतांचा डोस आहे तो युरिया असेल, इतर रासायनिक खतं असतील, त्याच्यामध्ये गोणीच्या स्वरूपात किलोमध्ये काढून देत आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होणार आहे आणि 10% त्याच्यामध्ये रासायनिक खतांची बचत करायची मोहीम पण आपण राबवत आहोत, त्यालाही आपल्याला मदत होणार आहे।